मडकय नवदुर्गेचे नवे मूर्तीचो वाद मिटना जाल्ल्यान निमणे देवळांतले नित्याचे उत्सव सेवा लोकांचे धर्मीक विधी देणगी अर्पण असल्यो गजाली बंद जातल्यो. देवस्थान समितीन लोकांक जाहीर नोटीस काढल्या. देवळांत कसलोच वाद वा कायदो सुवेवस्थेचो प्रश्न नाका म्हूण समितीन निर्णय घेतला. देवळांतल्यो लोकां कडेन संबंधीत नित्याच्यो गजाली फुडले नोटीसी मेरेन स्थगीत. मूर्ती प्रतिश्ठापनेचो वाद कोर्टांत पावला. मडकयच्या नवदुर्गेचो मूर्ती प्रतिश्ठापनेचो वाद मिटना जाल्ल्यान प्रत्येक उत्सवाच्या वेळार देवळा कडेन तणाव जावंक लागला. देवळांत बोवाळ आनी कसलीच वायट गजाल घडची न्ही म्हूण देवस्थानाच्या वेवस्थापन समितीन ही नवदुर्गेचे देवळांत विधी दर्शन उत्सवाक वा बाकीच्या गजालींक यो वच करतल्यांक जाहीर नोटीस काढल्या. हे नोटीशेंत म्हटला ते प्रमाण देवळाच्या लागसार आनी देवळांत बोवाळ आनी गोंदळ नाका आनी कायदो सुवेवस्था इबाडची न्ही म्हूण नाईलाजान देवळांतले सगळे धार्मीक कार्य वा उत्सव तात्पुरते बंद दवरपाचे थारला. देवळांतल्यो सगळ्यो सेवा फुडले नोटीचे मेरेन बंद आसतल्यो म्हूण समितीन लोकांक कळयला. दोन एक म्हयन्या सावन मडकय नवदुर्गेचे नवे मूर्ती प्रतिश्ठापने वेल्यान गांवकार आनी समिती मदीं वाद चल्ला. आसा ती पुरातन मुर्ती म्हूण लोक नवी बसोवंक दिनात. समिती म्हणटा मुर्ती भंग जाल्या, तिका वेर गेल्या, ती पुजप बरोबर न्ही, ती बदलपाक खंय प्रसादय जाला. नवी मुर्ती बसोवंक कांय लोकांनी विरोध केल्या उपरांत प्रकरण पुलीस आनी कोर्टा मेरेन पावलें. निमणे फुडें आनीक परिस्थिती इबाडपाक नाका म्हूण देवस्थान समितीन देवळांतले विधी आनी उत्सव सद्या बंद दवरल्यात. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. कलाकारान पुरस्काराचो विचार करिनासतना आपलें काम करीत रावप, कलाकाराक ताचे कलेचें फळ प्रेक्षक दितातूच म्हूण नामनेचो कलाकार नाना पाटेकार उलयलो. जागतीक रंगभूमी दिसा निमतान कला अकादमींत जाल्ल्या सुवाळ्याक नाना उलयतालो. कला अकादमीचो अध्यक्ष विष्णू वाग, नाट्य दिग्दर्शक भालचंद्र कुबल आनी बाकीचे मानेस्त आशिल्ले. हा कोण मोहनदास मराठी नाटकाचा प्रयोग झालो. त्याच्यामधून येणारा प्रकाश असला तर या प्रकाशामध्ये अंदाज परितोषिकही बाय प्रॉडक्ट्स आहेत, ती मिळत असतात, मिळत नाहीत. एखादी कमिटी असेल, त्याच्यातलं एखादा जर कोणीतरी परीक्षक असेल, त्याच्याशी तुमचं जमत नसेल तर तुम्हाला पारितोषिक मिळत नाही. सगळेच ओळखीचे असले तर हमकास मिळतात. त्यामुळे तिथे फारसं लक्ष देऊ नये. एकदा आपलं काम झालं की त्यातलं यश आणि अपयश विसरण्यामधली गंमत न्यारी आहे. नटसम्राटाची असेल, कालप्रकाश आमटेची असेल, त्यांच्या वेदना घेऊन मला जगावं लागतं नट म्हणून. आणि माझ्या वेदनेचा विचार करायला निवांतपणाच मिळत नाही, कारण ही मंडळी सगळी मानगुटीवर इतकी बसलेली असतात. आणि ते तसं जगत असताना ज्या दिवशी तुम्ही नाकारता मला नट म्हणून, त्या दिवशी मला माझ्या दुःखांची जाणीव होते. आणि ती जाणीव झाल्यानंतर ते एकटे पण सहावत नाही, सोसत नाही. पैसे नाही मिळाले तर चालतात, पण इथून नाकारले पण आलं की मग नटाचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते, मग तो व्यसनाधीन होते. मी माझ्या आयुष्यामधून नाटक वजा केलं तर मला जगताच येणार नाही. नाटक म्हणजे सर ते शेवटी काय, इथली वेदना इथं मांडायची. त्याला झालर लावली की तुम्ही टाळ्या वाजवता, पण तीच वेदना तुमच्या भोवती वावरत असताना तुम्हाला ती दिसत नाही. त्याला इथला उगुंठून आलं की मग त्याला नाटक म्हणतो आपण. गोंयभर सध्या शिगमो चल्ला. फातर्फ्यां शांतादुर्गा कुंकळकांदीच्यो फामाद सत्र्यो सोमारा जाल्यो. कुंकळकांदीच्यो सत्र्यो पळोवंक गोंयभरच्यान लोक मोठ्या प्रमाणांत येतात, देवीची पालखी काडटात, सत्र्यांक रोमटामेळ आनी धुलवडूय जाता. पळयात फातर्फ्यां कुंकळकांदीच्यो सत्र्यो.
इतल्यान एक खबराचित्र हांगा सोंपता. ह्यो खबरो तुमकां प्रुडंटाच्या वॅबसायटीचेरूय लायव्ह पळोवंक मेळटात. नमस्कार.